मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश प्लीज फोन ठेव आता. आपण पोहोचलोय रत्नागिरीत. अरे मला माहिती पोहोचलोय रत्नागिरीत. रत्नागिरीत नक्की कुठे पोहोचलोय ते बघायला नको का? रत्नागिरीत आलोय, 10 ठिकाणी फिरायचं आहे आपल्याला, खायच्या जेवायच्या गोष्टी बघायच्या आहेत, त्या सगळ्याचा अंदाज नको घ्यायला. बडबड बंद करा. रत्नागिरीत आलोय आपण, जरा रत्नागिरीचा अनुभव घ्या. समुद्राच्या किती जवळ बसलोय आपण, त्याचा फील घ्या. रत्नागिरीचा अनुभव नीट सांग रे काय ते. अगं रत्नागिरीत आहोत आपण. हा मग मला माहिती आहे की. अरे तेच तर सांगतोय, आपण टिळक सावरकरांच्या रत्नागिरीत आहोत. जू दॅट्स ग्रेट यार. एक नंबर यार, टू गुड. माशांचा असला भारी वास येतो यार इथे. अरे रत्नागिरीत जिथे तिथे माशांचा वास भरून राहिलाय, इथे माशांची मोठी बाजारपेठ आहे. माशांशिवाय पण भरपूर काय मिळतं इथे. हापूस आंबे, काजू, चहाळी, त्यांच्याही मोठ्या बाजारपेठ आहेत इथे. आता आपण भाटेच्या समुद्र किनाऱ्यावरती, इथे ना सुरुची बन आहे आणि सॉलिड रिसॉर्ट्स आहेत. आपण एक काम करू, आज आपण इथेच राहू, मस्त खाऊ फिरू पाण्यात खेळू, काय म्हणते? काय रे तुझं सारखंच खाऊयात फिरूयात, एवढ्या लांब आपण काय फक्त खायला आलोय? बघ हे बघ, हे असे चिडचिड माझ्याबरोबर करायची नाही. तेच सांगितलं इकडे काय, आपण फक्त खायला पिल्याला आलेलो आहे का? खायला प्याला बघायला आलो ना, चार गोष्टी. मग तुझं बघण्याचं काहीच नाही, तुझं फक्त खायचंच चाललंय. कुठे काय खायला मिळतं इकडे, काय खायला मिळतं बोलायचं, म्हणजे फक्त खाण्याचंच बोलायचं का? अरे आपण बसायला आलोय का नुसतं, आपण फिरायला पण आलोय ना. कुठं चला त्याला इथंच ठेवून जायचं. आपण मला ठेवून जायचं बोलायचं नाही, सगळं मी स्पॉन्सर केलेलं आहे. तू येऊच नको, तू इकडेच थांब. अजिबात बोलायचं नाही याच्या पुढे सांगून माझे. तुझ्याशी बोलायचं नाही, ठीक आहे, तू बोलूच नको आता माझी.
गौरवशाली इतिहासाची परंपरा असलेलं रत्नागिरी शहर फक्त इतिहासातच नाही तर अगदी पौराणिक काळात देखील रत्नागिरीचे दाखले आढळतात. इथले स्थानिक लोक अशी आख्यायिका सांगतात की पांडव जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा त्यांच्या वनवासाच्या 13व्या वर्षात ते रत्नागिरीमध्ये राहिले होते. अशा उज्ज्वल इतिहास असलेल्या रत्नागिरीच्या प्रवेशद्वारा अर्थात गेटवे टू रत्नागिरीमध्ये आपण आता पोहोचलो आहोत. रत्नागिरी हे भारतातल्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे. रत्नागिरी शहरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवी समुद्र किनाऱ्यावर ही जेट्टी बांधण्यात आली असून पूर्वी वाहतुकीसाठी या जेट्टीचा वापर होत असे. जेट्टीची उभारणी लँडिंग आणि हार्फेज फी फंडातून 1934 मध्ये करण्यात आली. जेट्टीच्या सुरुवातीला मोठी कमान उभारण्यात आली आहे. रत्नागिरीचं प्रवेशद्वार म्हणून ही कमान ओळखली जाते. कोकणातील शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यांचा विकास करून येथील ग्रामीण लोकांची आर्थिक उन्नती करण्यात मदत व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं 18 मे 1972 रोजी दापोली इथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना केली. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे देशातील सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार प्राप्त केलेलं अग्रगण्य कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठानं अगदी स्थापनेपासूनच कोकणातील शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजांना प्राधान्य देऊन संशोधन केलं आणि हे उपयुक्त संशोधन कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबवले. त्याचाच एक भाग म्हणजे हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र. 5 वर्षातील यशस्वी कामगिरीच्या बळावर प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. या केंद्रात नारळाच्या 40 जाती पाहायला मिळतात. क्वचितच आढळणारे पिवळे नारंगी रंगाचे नारळ या केंद्राच्या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. अधिक उत्पन्न देणारी लाखी बाग हे या केंद्रातील प्रमुख आकर्षण आहे. मसाल्याच्या पदार्थांच्या विविध जाती देखील इथे पाहायला मिळतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. दानशूर भागोजी शेठ कीर यांच्या सहकार्यानं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी श्री पतितपावन मंदिर बांधलं. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला. दानशूर कीर यांच्या मदतीनं 3 लाख रुपये खर्चून हे मंदिर त्या काळी बांधण्यात आलं आहे. या मंदिराचं विशेष म्हणजे बहुजन समाजासाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं आणि त्यांना पूजा प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला. या मंदिरामुळे अस्पृश्य समाजाला मुक्त द्वार मिळालं. या मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक सहभोजनं घडवून आणली. या मंदिराच्या उद्घाटनासाठी 1933 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं गेलं होतं. एकची धर्म ही आम्हा सकलांचा, ही हिंदू जातीची गंगा आम्ही तिचे सकल बिंदू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तुम्ही आम्ही सकल हिंदू. 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर सशस्त्र क्रांतीचा इतिहास वीर सावरकरांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ब्रिटिशांच्या कडक पहाऱ्यातून नेलं जात असतानाच
मार्सेलिस बंदरात त्यांनी सागरात झेप घेतली. त्यांची ही उडी सामान्य नव्हती, ती या त्रिखंडात गाजली. अशा अनंत प्रसंगांमुळेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये त्यांनी दिलेली पूर्णा होती त्यासाठी ज्या यातना हाल अपेष्टा सहन केल्या त्याचा इतिहास जर साक्षी नसता तर पुढील क्रांती घडणं अशक्य होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारनं त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवलं, हर प्रकारे छळ केले, खड्या बेडीत टांगलं, तेलाच्या घाण्याला झुंपलं, नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिलं. या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं, मातृभूमीचं स्वातंत्र्य. तब्बल 11 वर्ष हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारत्व तसुभरही कमी झालं नव्हतं. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतींवर महाकाव्य लिहिली. अशा या महान वीराची आठवण या वास्तूच्या रूपात जतन केली गेली आहे. या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर क्रांतिकारकांच्या देशकार्याची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचं गाथा बलिदानाची हे प्रदर्शन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची काठी, त्यांचा चष्मा, त्यांनी लंडनहून पाठवलेली पिस्तुल, त्यांच्या जवळ असणारा जांबिया, व्यायामाचे मुद्गल आदी वस्तू या दालनात प्रदर्शित केल्या आहेत. मार्सेलिस बंदरावर ज्या बोटीतून समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली त्या बोटीची प्रतिकृती इथे ठेवण्यात आली आहे. तळमजल्यावरील सभागृहात पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीतील थोर नररत्ने आणि पर्यटन स्थळांची माहिती देणारा माहितीपट दाखवला जातो. रत्नागिरीचं पतितपावन मंदिर हे पर्यटकांच्या दृष्टीने तसं महत्वाचं आहे आणि या मंदिराला ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ देखील आहे. आता हे संदर्भ कोणते? तर पतितपावन मंदिराची स्थापना जी आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. ही स्थापना करत असताना त्यांचा असा विचार होता की तत्कालीन समाजामध्ये अस्पृश्यांना जी मानहानीची वागणूक दिली जात होती किंवा त्यांना समाजातून ते बाहेर ठेवलं गेलं होतं, कुठेतरी त्या समाजामध्ये पुन्हा त्यांना येता, मानाने पुन्हा येता यावं, त्यांनाही मंदिर प्रवेश करता यावा, या हेतूने सावरकरांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली. आणि कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकाच विचारांनी प्रेरित झालेले होते. दोघांचंही असं ठाम मत होत की तत्कालीन भारतामध्ये जो जातीय भेद वाढलेला होता तो संतांच्या निष्क्रियतेमुळे वाढलेला होता. आणि कुठेतरी हा विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील पटत असल्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संघर्षाला मनपूर्वक पाठिंबा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिला होता आणि म्हणूनच त्यांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली होती. आणि ही स्थापना करत असताना त्यांना असं वाटत होतं की या मंदिराच्या उद्घाटनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांव्यतिरिक्त दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही आणि या प्रकारचं मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यांसाठी उभं करणं ही त्यावेळेच्या समाजाच्या एकूण परिस्थिती पाहता खूप मोठी क्रांतिकारक घटना होती. सावरकरांचं व्यक्तिमत्व खूप बहुआयामी अशा पद्धतीचं होतं. सावरकर फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून जरी लोकांना माहिती असले तरी त्याच्याही पलीकडे एक लेखक, एक साहित्यिक आणि एक साहित्यिक त्यांच्यामध्ये दडलेला होता आणि त्यांच्या विविध साहित्यातून वेळोवेळी आपल्या समोर ते आलेलंच आहे. जसं की त्यांनी लिहिलेलं कमलासारखं लिहिलेलं महाकाव्य असेल किंवा 1857 स्वातंत्र्य समर सारखं लिहिलेलं पुस्तक असेल की ज्या पुस्तकावरून एक गदारोळ त्या काळी माजलेला होता. बरं, सावरकर ही अशी एकमेव व्यक्ती आपण म्हणू शकतो की ज्यांनी 2 जन्मठेपा भोगलेल्या होत्या आणि ही जन्मठेप भोगत असताना त्या इंग्रज अधिकाऱ्याला ठणकावून सांगणारेही ते एकमेव होते की माझी जन्मठेप संपण्याच्या आत भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असेल. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना एक लक्षात येतं की समुद्र आणि सावरकर यांचं अतूट आणि एक वेगळंच असं नातं आहे. म्हणूनच की काय मार्सलेच्या बंदरामध्ये जीवाचीही पर्वा न करता उडी घेणारे सावरकर असतील किंवा त्याच तळमळीने मातृभूमीच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन समुद्राला अर्थ साद घालणारे सावरकर असतील आणि त्याच अर्थ साधेतून धमकी देणारे देखील सावरकर असतील. रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरून फिरताना लाटांचा आवाज ऐकताना कुठेतरी असा भास होऊन जातो की या लाटा पुन्हा एकदा
सावरकरांना साथ घालतायत की काय? संभा, 15 ऑगस्टला आपल्या ऑफिसमध्ये तू एक गाणं म्हणलं होतंस सावरकरांचं, ते म्हण ना. नेम जसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा प्राण तळमळला.